जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक सात्वा चतुर्दश ब्रह्म नाम समास साहवा बद्ध मुक्त निरूपण श्री राम अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे तरी म्या तदाकार व्हावे ब्रह्मचे होऊन असावे पुन्हा संसाराशी न यावे चंचळपणे सर्वथा कल्पनेरहित जे सुख तेथे नाही संसार दुःख म्हणून या तेची एक होऊन असावे ब्रह्मचे होई जय श्रवणे पुन्हा पृथ्वीवरी लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुके ना की मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मचे भावे पुन्हा तेथून कोसळावे पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू एरधारा पायी लावून या दोरा कीटक जैसा उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे अपपार ऐसे झाले पाहिजे ऐसे नसता जे बोलणे ऐसे नसतान जे बोलणे तेची वाटे लाजीरवणे ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे जो स्वयं ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे ब्रह्मचे होऊन जावे का ते संसारीच असावे दोहींकडे भरंगळावे किती म्हणोनी निरूपणी ज्ञान प्रबळे उठोन जाता ते मावळे मागुता काम क्रोधे खवळे ब्रह्मरूपाशी ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला ओढगस्तपणे चिगेला संसार त्याचा घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी संसार करितान आवडी ब्रह्मी उपजे मागुती ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञान द्वारे दोन्ही अपुरी पुरे एकही नाही या कारणे माझे चित्त चंचळ झाले दुश्चित काय करणे निश्चित एकही नाही ऐशी श्रोता करी विनंती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही आता याचे प्रत्युत्तर वक्त देईल सुंदर श्रोती व्हावे निरुत्तर क्षण एक आता ब्रह्मजी होऊन जे पडले तेचे मुक्त पदास गेले एर ते काय बुडाले व्यासादिक श्रोता विनंती करी पुढती शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती दोघेचे मुक्त अधि अंती बोलतसे वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनी अभाव कैसा धरावा ऐसा श्रोता वेदा धारे देता झाला प्रत्योत्तरे दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले वक्ता बोले या उपरी दोघेचे मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणास आहे बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात श्लोक प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यन रुक्मांग दार्जुन वशिष्ठ विभीषणादिन विभीषणादिन पुण्य निमान परम भागवतान स्मरामि कवीर हरीन रंताक्षीर कवीर हरी रंतारिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः अविर्होत्रो यदुर्मिलश्चष्मसः करभाजनः याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णु महेश्वर अधिकरुण दिगंबर वेदे
देहादिक विदेहादिक शोक वामदेव मुक्त झाले एरते अवघेची बुडाले या वचना विश्वासले ते पढ़त मूर्ख परिवेद कैसे बोलिले तो काय तुम्ही मिथ्या केले ऐकोन वक्ता देता झाला प्रत्युत्तर वेद बोलिला पूर्व पक्ष मूर्ख तेथेचे लावील मूर्ख तेथेचे लावी लक्ष साधू आणि उत्पन्न दक्ष त्यांस हे न मने तथापि जरी हे मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदांचेही उद्धारिले न वचे कोणा वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुषे म्हणून वेदी सामर्थ्याचे जन उद्धार वया वेदाक्षर घडे जाशी जो बोली जे पुण्य राशी म्हणून वेदी सामर्थ्याशी काय उणे वेदशास्त्र पुराण भाग्य चालिया श्रवण तेणे होई जे पावन हे बोलती साधू श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईण आयणी अगाध महिमा व्यास वाणी वदोनी गेली एकाक्षर होता श्रवण तत्काळची होई जे पावन ऐसे ग्रंथांचे महिमान ठाई ठाई बोलिले दोही वेगळा तिजा नुद्धरे तरी महिमा कैचा उरे असो हे जाणी जे चतुरे एरा गथा गोवी वेदशास्त्री पुराणे कैशी होती अप्रमाणे दोघां वाचून तिसरा कोणे उद्धारवा म्हणशी काष्ठी लागोनी पडिला तोचे एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे शुक मुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परी तो नवता अचेतन ब्रह्माकार अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर तरी सार सार विचार सारा सार विचार बोलणे न घडे जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे निरूपण हे सारा सार बोलिला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे क्षण एक ब्रह्मची व्हावे क्षण एक दृश्य धांडोळावे नाना दृष्टांती संपादावे वक्तृत्वासी असो भगवत निरूपण शोक बोलिला आपण तया अंगी बद्धपण लावू नये की म्हणून बोलता चालता निचेष्टीत पडिले नसता मुक्ती लाभे साईचता सद्गुरु बोधे एक मुक्त एक नित्य मुक्त एक जाणावे जीवन मुक्त एक योगी विदेह मुक्त समाधानी अचेतन ते जीवन मुक्त अचेतन सचेतन ते जीवन मुक्त सचेतन ते जीवन मुक्त अचेतन ते विदेह मुक्त दोही वेगळ नित्य मुक्त योगेश्वर जाणावा स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी तटस्थता ते जाणावी ताटस्थता आणि स्तब्धता हा दे संबंध येथे अनुभवाशी कारण एर सर्व नि कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे कंठ मर्यादा जेविला त्यास म्हणती भुकेला तेण शब्द जाजावला हे तो घडेना स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेह बद्ध मुक्त ऐसा भाव देहाच कडे देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नवेती तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची मुक्तपणे हेच बद्ध मुक्त बद्ध हे अबद्ध सस्वरूप स्वतः सिद्ध बद्धना मुक्त मुक्तपणाची पोटी शिळा बांधत जाई जे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न साहे मी पाळापासून सुटला तोचे एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त
जयास बांधावे ते वाव तेथे कैचा मुक्त भाव पाहो जाता सकळ वाव गुणवार्ता। बद्धो मुक्त इति वाख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान्नं मे मोक्षन बंधनम। तत्वज्ञाता परमशुद्ध तयाशे नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद मायागुणे। तेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे मुक्तबद्ध हे विसरे विसरले पणे। बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बद्ध क जाणावे मी पण धरत्यास बाधी। एवं हा अवघा भ्रम अहंतेला झाला श्रम अहंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम शेविला नाही। एवं हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम मायातीत जो विश्राम शेविला नाही। असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथान ते कल्पना तरी तत्वता साच आहे। म्हणून हे मृगजळ माया नथिले म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ स्वप्न मिथ्या तत्काळ जागृती सी होय। स्वप्नी बद्ध मुक्त झाला तो जागृतीशी नाही आला कैचा कोण काय झाला काही कळेना। म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव। बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू। आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती तेची निरूपण श्रोती सावध परिसावी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध मुक्त निरूपण नाम समास सहावा। जय जय रघुवीर समर्थ। बघा परीक्षितीला ज्यांनी भगवद्गीताचं सगळं सांगितलं निरूपण दिलं मग निरूपण करता पण मुक्त झाला का श्रवण करता तर मुक्त झाला कारण परीक्षितीने उत्तम प्रकारे श्रवण करत होता म्हणून तो मुक्त झाला कारण त्याचा लगेच 7 दिवसांनी मृत्यू होणार होता। म्हणून त्याने काय केलं कोणापुढे गेला तो शुकापुढे गेला। शुक हा कोणाचा मुलगा तर व्यासमुनींचा। मग समर्थांनी सांगितलं की शुकाला पण मुक्त झालं का शुक हा निरूपण करता होता तो सुद्धा मुक्त झाला का हे कळलं का कोणालाही कळलं नाही तो मुक्त झाला की नाही झाला पण परीक्षिते राजा मुक्त झाला कारण मुक्ती सहजासहजी मिळत नाही सद्गुरूशिवाय है ना। सद्गुरू केलं तरच मुक्ती प्रदान आहे नाहीतर मुक्ती नाही। आणि दुसरं म्हणजे काय मुक्ती पण अशी मिळत नाही सद्गुरू केलं पण सद्गुरू काय म्हणतं सद्गुरूच्या सद्गुरूने काय सांगितलंय सारच घे आसार घेऊ नकोस। सार घेतलंस तर मुक्ती देणार। जर आसार घेतलं आपण श्रवणाला बसलो सद्गुरू केलं आणि आपण जर सद्गुरू असूनसुद्धा जर आसार घेतलं तर आपल्याला कधी मुक्ती नाही भेटणार आणि अजिबात नाही मुक्ती भेटणार उलट पिशाचीवणी। एवढं समजून जायचं मुक्ती सहजासहजी कुठे दुकानात नाही कुठे बाजारात नाही तर मुक्ती मिळण्यासाठी त्यामध्ये राहावं लागतं तरच ती मुक्ती आहे नाहीतर मुक्ती नाही। मुक्ती मिळायची असेल तर दुसऱ्याला त्रास देणं टाळावं दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देऊ नये दुसऱ्यांना जाणून बुजून म्हणजे काय बोलतो ना खर्चित पाडू नये। खूपच खूप म्हणजे संसार हा बोलतात ना दुःखमय सागर आहे संसारात कसं वागावं हे पूर्ण ह्याच्यामध्ये शिकवले सद्गुरुचरित्र आणि श्रीमद दासबोधामध्ये खूप छान। याचे पुढचा जो समास आहे तिथपर्यंत आपण इथेच पूर्ण करूया। पुढचा समास पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल आणि इथेच आपण ब्लॉग घेऊया। पण ह्या समासाला ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबा। तुमच्या पुढे सगळे मी समासातले सगळे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे।
कारण वाचण्यासाठी ह्या कलियुगात माणूस पूर्ण बिझी असतो, तर ऐकणं म्हणजे श्रवण करणं चांगलं असतं. काम करता करता तुम्ही हा समाज श्रवण करू शकाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.